आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अब्दुल लाट येथे श्री गणेश आणि पीरपंजाची एकत्रित प्रतिष्ठापना, सुवर्ण क्रांती युवक संघटनेचा पुढाकार. शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल लाट सुवर्ण क्रांती युवक मंडळानं सामाजिक सलोखा राखण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचा सण एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल लाट इथल्या सुवर्ण क्रांती युवक मंडळानं माळ भागातील तालीम मंडळानं हिंदू मुस्लिम ऐक्याचा नारा देत श्री गणेश आणि पीर पंजाची एकत्रित प्रतिष्ठापना केली आहे. शिरोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातलं पहिलं हे धाडसी स्वागतार्ह पाऊल आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रमुख डॉक्टर दशरथ काळे यांनी पुढाकार घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्याला प्रोत्साहन दिलं आहे. कुरुंदवाड पोलीस ठाणे लायन्स क्लब यांनी या मंडळाला अनेकदा गणराय अवॉर्डही बहाल केला आहे. विष्णू कोळी, हिमंत हिरुगिरे, सागर लोहार, अविनाश काळे, दादा काळे, प्राचार्य दशरथ काळे, अनिल मोरे, मनोज सुतार, बाळासो हरुगले, अत्तर मकानदार, आनंदराव हरुगले, गणपतराव काळे, संगोंडा पाटील, शिवाजी कोळी यांचा पुढाकार आहे आणि मार्गदर्शन यामुळं एका चांगल्या कार्याचं स्वागत सीमा भागातून शिरोळ तालुक्यात होत आहे. महानकारी न्यूजसाठी अब्दुल लाटहून संदीप इंगळे. सुवर्ण क्रांती गणेशोत्सव मंडळ माळभाग यांच्यामार्फत गेली 23 वर्षे वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्याच क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले आपले मंडळ यावर्षी सुद्धा श्री गणेशोत्सव त्याचबरोबर मोहरम असा संयुक्तिक हा इथं आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्याच अनुषंगानं श्रींची मूर्ती व मोहरम पीर ह्या दोन्ही एकत्रित आमच्या ह्या व्यासपीठावर इथं बसवण्यात आलेले आहेत. याबरोबरच यातून एक समाजाला चांगला संदेश जाईल की हिंदू मुस्लिम ऐक्याचं वातावरण होईल अशीच आमची या श्रींच्या जन्मी सदिच्छा आहे आणि अशाच प्रकारचा आदर्श घेऊन पितृमंडळींनी सुद्धा याचा अनुकरण